मोदी सरकारच्या विद्यार्थी आणि युवक विरोधी धोरणाविरोधात संपूर्ण भारतातील विद्यार्थी युवक संघटित होऊन यंग इंडिया अधिकाराच्या माध्यमातून दिल्लीत तसेच पुण्यात महामोर्चाचं आयोजन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, न्याय मागण्यासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संपूर्ण भारतातील विद्यार्थी युवक संघटित होऊन हजारोच्या संख्येने दिल्लीच्या रस्त्यावर धडकणार आहेत. या मोर्चाच्या संयोजनासाठी यंग इंडिया राष्ट्रीय समन्वय समितीचे गठन झाले आहे. यंग इंडिया अधिकार मार्चच्या माध्यमातून दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या विद्यार्थी युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली जाणार असल्याचं यंग इंडिया राष्ट्रीय समन्वय समितीकडून सांगण्यात आलंय. बेरोजगारीचा दर गेल्या 20 वर्षात निच्चांक पातळीवर गेलाय. 24 लाख रिक्त पदांच्या भरतीवर सरकारने स्थगिती आणली आहे. तसेच खाजगी शाळांचा नफ्यांचा विचार सरकार करत असून देशातील खऱ्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यंग इंडिया अधिकार मार्चचे आयोजन केलं असल्याचं ह्यावेळी सांगण्यात आलंय. येत्या 7 फेब्रुवारीला विविध मागण्या घेऊन 50,000 विद्यार्थी दिल्लीतील रस्त्यावर उतरणार आहेत. जो 7 फेब्रुवारी को यंग इंडिया अधिकार मार्च लाल किले से संसद में जो होने वाला है उसको लेके हमारा ये मांग है कि जो केंद्र सरकार में 24 लाख खाली पद पड़े हैं उसको तुरंत भरे और जो 5-6 लाख नौकरियों को जो मोदी सरकार ने ख़त्म किया क्योंकि खाली थे उसको वापस लाया जाए और तुरंत भरे. और कैंपसों में जो महिलाओं के ऊपर जो दलितों पे जो आदिवासियों पे जो हमले हो रहे हैं वो रुके और उसके लिए प्रॉपर संस्थाने हो कि सोशल जस्टिस और जेंडर जस्टिस को दिला जाए. और जो कैंपस में वाइस चांसलर को नियुक्त करके जो बगवाकरण हो रहा है वो रुके. और इस देश का GDP का 10वां हिस्सा शिक्षा पर खर्च हो और हम चाहते हैं कि बेरोजगारों को रोजगार दें या 18,000 रुपया बेरोजगारी भत्ता दें.